मी मारुती जाधव, आपलं सर्वांचं दळवी डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण गेल्या काही दिवसापासून इंग्लिश ग्रामरची सिरीज सुरू केली आहे. त्यामध्ये इंग्लिश ग्रामरचे वेगवेगळे टॉपिक्सचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे आणि करत आहोत. तर आज आपण एक नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत, तो म्हणजे इंग्रजी व्याकरणातला महत्त्वाचा हा चॅप्टर आहे आणि खूप सोप्या पद्धतीनं त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. तो चॅप्टर आहे म्हणजे डिग्री. डिग्री यालाच मराठीमध्ये तरतम भाव असं म्हणतात. डिग्रीचे एकूण तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे पॉझिटिव्ह डिग्री, त्यानंतर दुसरा प्रकार आहे सुपर कॉम्पिटेटिव्ह डिग्री आणि तिसरा प्रकार सुपरलेटिव्ह डिग्री. मग या तीनही डिग्री ज्या आहेत त्या डिग्रींच्या जे आपल्याला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारले जातात, किंवा डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स दिलं असेल तर आपल्याला ते कॉम्पिटेटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य ट्रान्सलेट करायला सांगितलं जातं, किंवा सुपरलेटिव्हमध्ये कोणत्याही डिग्रीचं वाक्य दिल्यानंतर आपल्याला एका डिग्रीमधून दुसऱ्या डिग्रीमध्ये ट्रान्सलेट करायला जाऊन वाक्य सांगितले जातात आणि याच्यावर प्रश्न विचारले जातात. तर हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. डिग्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं विशेषण जे आहे, विशेषण विशेषणाचे पहिलं रूप दुसरं रूप आणि तिसरं रूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अगोदर त्यापूर्वी आपण डिग्री त्याचे तीन प्रकार आहेत त्या तीन प्रकारचे माहिती घेऊयात. डिग्री म्हणजे नेमकं, पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे नेमकं काय, कॉम्पिटेटिव्ह डिग्री म्हणजे काय आणि सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय, तिन्हीचे वैशिष्ट्य कसे आहे, किंवा त्या तीन डिग्री ज्या आहेत त्या तीनही डिग्री कशाप्रकारे ओळखल्या जातात, कोणतं म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री कशावरून ओळखायची, कॉम्पिटेटिव्ह आहे की सुपरलेटिव्ह आहे, हे अगोदर आपण अभ्यास करूया. त्यानंतर विशेषणाचे जे रूप आहेत, पहिलं रूप दुसरं रूप आणि तिसरं रूप, त्या विशेषणाच्या तीन रूपांचा अभ्यास करूयात आणि त्यानंतर आपण पी डी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, सी डी म्हणजे कॉम्पिटेटिव्ह डिग्री आणि एस डी म्हणजे लक्ष ठेवायचं की सुपरलेटिव्ह. या पी डी टू सी डी टू एस डी किंवा एस डी टू सी डी पी डी अशा प्रकारे एकमेकामध्ये कशाप्रकारे वाक्यबदल केला जातो याचा अभ्यास आपण अभ्यासणार आहोत. तर लिहा सर्वप्रथम पाहूया डिग्री. डिग्रीचे एकूण किती प्रकार आहेत, पाच तीन प्रकार आहेत. एक पहिला प्रकार तो म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री दुसरा प्रकार आहे कॉम्पेरेटिव्ह डिग्री. कॉम्पेरेटिव्ह डिग्री तिसरा प्रकार आहे सुपरलेटिव्ह डिग्री. हे डिग्रीचे तीन प्रकार आहेत. पा जर आपल्याला तिन्ही प्रकारामध्ये पी डी टू सी डी, सी डी टू एस डी किंवा एस डी टू सी डी आणि सी डी टू एस डी पी डी अशा प्रकारे एकमेकामध्ये वाक्य कशाप्रकारे बदलायचे याचा अभ्यास करायचा आहे. तर मग या तीनही प्रकारांना पॉझिटिव्ह डिग्री जी आहे याला मराठीमध्ये समभाव असं म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणायचं आहे, समभाव. त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे त्याला कॉम्पिटेटिव्ह डिग्रीला तरभाव म्हणतात मराठीत, तरभाव. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला स्तमभाव, तमभाव असे मराठीमध्ये याला नाव आहे. समभाव, तरभाव आणि तमभाव म्हणजे पी डी सी डी एस डी. पॉझिटिव्ह डिग्री म्हणजे समभाव, कॉम्पिटेटिव्ह डिग्री म्हणजे तरभाव आणि सुपर डिग्री म्हणजे तमभाव. या तीन प्रकारांचा अभ्यास आपण करणार आहोत. आता विशेषणाचे तीन रूप आहेत, तीन रूप. जसं की समजा आपण ज्यावेळेस टेन्सचा अभ्यास करत होतो त्यावेळेस सुद्धा आपण वर्ब जे आहे क्रियापद, क्रियापदांचे विविध रूप आहे त्यांचा अभ्यास आपण केला होता. व्ही वन व्ही टू व्ही थ्री याला वेगवेगळी नावं सुद्धा होती. जसं की व्ही वनला आपण बियर रूट असं म्हणतो, तसंच व्ही टू म्हणजे पास्ट टेन्स आणि व्ही थ्री म्हणजे पास्ट पार्टिसिपल, तसंच चौथा प्रकार होता तो म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल. तसा अभ्यास आपण जशा प्रकारे केला आहे आणि याबद्दल ज्या आपण व्हिडिओमध्ये केलेल्या ज्या अगोदरच्या लेक्चरमध्ये त्याचा अभ्यास केला आहे. तसंच या ठिकाणी सुद्धा पहा विशेषणाचे सुद्धा तीन जे रूप आहेत, तीन फॉर्म, तिन्ही प्रकारामध्ये वापरले जातात. जसे की समजा विशेषण, जर एखादं विशेषण ॲज
डैश एज किंवा सो डैश डैश एज मध्ये असेल तर त्या प्रकारला किंवा त्या प्रकारच्या वाक्याला पॉझिटिव्ह डिग्री असं म्हणतात. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे, जर एखाद्या विशेषणाला इयर लागलं असेल किंवा त्या विशेषणाच्या अगोदर जर मोर असेल आणि नंतर द्यान वापरलं असेल तर आपण त्या डिग्रीच्या सेंटेन्सला कॉम्परेटिव्ह डिग्री असं म्हणतो. आणि जर एखाद्या विशेषणाच्या शेवटी ईएसटी लागला असेल किंवा मोस्ट द मोस्ट असं असेल तर आपण त्या डिग्रीच्या सेंटेन्सला सुपरलेटिव्ह डिग्री असं म्हणतो. तर हे अशा प्रकारे पण आपण डिग्री वापरू ओळखू शकतो. तर मग आता सर्वप्रथम ही पॉझिटिव्ह डिग्री आहे, या पॉझिटिव्ह डिग्रीबद्दल आपण त्याची माहिती घेऊयात आणि त्याच्या त्याची वैशिष्ट्ये जी आहेत त्याच्याबद्दल अभ्यास करूयात. पहा, डिग्रीचा पहिला प्रकार पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री यालाच मराठीमध्ये समभाव असं म्हणतात. मराठीमध्ये याला काय म्हणायचं आहे, समभाव. तर मग हा समभाव किंवा पॉझिटिव्ह डिग्री जी आहे याची व्याख्या काय आहे याचा आता आपण अभ्यास करूयात. लिहा, विशेषणाच्या मोरपास विशेषणाच्या मूळ रूपास समभाव असे म्हणतात. समभाव असे म्हणतात विशेषणाच्या मूळ रूपास समभाव असे म्हणतात. या केवळ गुणांचे अस्तित्व दाखवले जाते. या केवळ गुणांचे अस्तित्व दाखविले जाते. कशामध्ये आपण पॉझिटिव्ह डिग्रीबद्दल माहिती घेत आहोत, दोन भिन्न व्यक्तीमध्ये, नामामध्ये किंवा वस्तूमध्ये किंवा वस्तूमध्ये एकच गुणधर्म सारख्याच प्रमाणात असतो. त्यावेळी त्या गुणधर्माचा सारखीपणा दाखवण्यासाठी पॉझिटिव्ह डिग्रीचा उपयोग करतात. पॉझिटिव्ह डिग्रीचा उपयोग करतात. तर मग आता बघा, आपण या पॉझिटिव्ह डिग्रीची व्याख्या काय लिहिली आहे. विशेषणाच्या मूळ रूपास काय म्हणतात, समभाव. विशेषणाचे जे मूळ रूप आहे त्याला विशेषणाचा समभाव असं म्हणतात. यामध्ये केवळ गुणांचे अस्तित्व दाखविले जाते. दोन भिन्न व्यक्तीमध्ये, नावामध्ये किंवा वस्तूमध्ये एकच गुणधर्म सारख्याच प्रमाणात असतो. दोन व्यक्ती असतील, वस्तू असतील किंवा दोन नाव असतील, त्यामध्ये एकच गुणधर्म सारख्याच प्रमाणात आहे असं सांगितलं जातं. त्यावेळी त्या गुणधर्माचा सारखीपणा दाखवण्यासाठी पॉझिटिव्ह डिग्रीचा उपयोग करतात. अशा प्रकारे ही झाली आपण या पॉझिटिव्ह डिग्रीबद्दलची माहिती. तर मग आता याची वैशिष्ट्य काय आहे पॉझिटिव्ह डिग्री
कसं ओळखली जाते अगोदर फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया वेदांत इज एज टॉल एज शेखर वेदांत एज टॉल एज शेखर पहा या ठिकाणी एक आपण सेंटेन्स घेतला आहे वेदांत इज एज टॉल एज शेखर या ठिकाणी पहा या नावामध्ये दोन व्यक्ती आहेत इथं सुद्धा व्याख्या आहे काय दोन व्यक्तीमध्ये नावामध्ये किंवा वस्तूमध्ये एकच गुणधर्म सारखेच प्रमाणात असतो तर मग दोन व्यक्ती आहेत बघा कोणकोणते वेदांत एक आहे आणि शेखर हा दुसरा व्यक्ती आहे या दोन व्यक्ती यांचा गुणधर्म जो आहे काय गुणधर्म आहे याचा एकच गुणधर्म सारखेच प्रमाण दाखवायचा आणि त्यासाठी काय केलं आहे याच्यामध्ये एज डॅश डॅश एज म्हणजे विशेषणाचं हे मूळ रूप वापरलेलं आहे टॉल टी ए डब्ल्यू टॉल विशेषणाचं मूळ रूप टॉल आणि हे विशेषण एज आणि एज एस मध्ये बंदिस्त केलेलं आहे मग अशाच प्रकारचं विशेषणाचं मूळ रूप जर एज डॅश डॅश एज किंवा सो डॅश डॅश एज नकारार्थी वाक्य जर असेल तर सो डॅश डॅश एज मध्ये बंदिस्त असतं या ठिकाणी होकारार्थी वाक्य पॉझिटिव्ह आहे असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्याच्यामुळं या ठिकाणी नकार नसल्यामुळे एज 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 डॅश एज मध्ये बंदिस्त आहे नकार दर्शक वाक्य असेल तर नॉट असतं नॉटच्या नंतर मग सो डॅश डॅश एज अशा प्रकारे बंदिस्त असतं तसं आपण पुढे पाहूयात तर आता मग याची वैशिष्ट्य काय आहेत हे पाहूयात आपण पॉझिटिव्ह डिग्रीचे वैशिष्ट्य या पॉझिटिव्ह डिग्रीचे वैशिष्ट्य काय आहेत हे वाक्य जर ओळखायचं असेल आपल्या पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे की दुसऱ्या कोणत्या डिग्रीचं आहे याच्यासाठी वैशिष्ट्य काय आहेत ते अभ्यासूया वैशिष्ट्य पहा पॉझिटिव्ह डिग्री ओळखायची जर असेल आपल्याला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जी वैशिष्ट्ये माहिती पाहिजे पहा तर लिहा किंवा लक्ष द्या विशेषणाचे मूळ रूप एज डॅश एज विशेषणाचे मूळ रूप जे आहे ते एज डॅश एज मध्ये वापरतात मध्ये विशेषणाचं मूळ रूप कुठं वापरलं जातं एज डॅश एज मध्ये आणि जर हे जर विधानार्थी होकारार्थी वाक्याबद्दल पण जर वाक्य जर नकारदर्शक असेल तर मग मात्र काय असतं बघा दुसरं वैशिष्ट्य लक्ष ठेवा वाक्य जर नकारदर्शक असेल नकारदर्शक असेल तर नॉट सो डॅश एज नॉट सो डॅश एज असे वापरतो नॉट सो डॅश एज अशा प्रकारे वापर केला असतो तर मग याच्यावरच आपल्याला काय करायचं आहे विशेषणाचं जे मूळ रूप आहे ते याच्यामध्ये नॉट सो डॅश एज मध्ये वापरतो हे दोन नियम किंवा दोन वैशिष्ट्य जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री जी आहे वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे हे ओळखता येईल तर मग आता काय करायचं आहे त्यानंतर दुसरा प्रकार पाहूया दुसरा प्रकार डिग्रीचा आहे तो म्हणजे कॉम्पिटेटिव्ह डिग्री चला कॉम्पिटेटिव्ह डिग्रीची माहिती घेऊयात कॉम्पिटेटिव्ह डिग्री दुसरा प्रकार याला स्तर भाव म्हणतात मराठीमध्ये कॉम्पिटेटिव्ह डिग्रीला तर भाव असं म्हणतात तर भाव तर लिहा तर भाव या ठिकाणी कसा ओळखायचं कॉम्पिटेटिव्ह डिग्री तर ते सुद्धा आपण अभ्यासूयात पहा कॉम्पिटेटिव्ह डिग्री जर ओळखायचं असेल या ठिकाणी सुद्धा थोडंसं वेगळं जेव्हा दोन नाम सर्वनाम किंवा व्यक्ती असतील वस्तू असेल त्यांचा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मामध्ये तुलना करायची असेल तुलना करत असताना त्यांच्यामध्ये तो भाव एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा वस्तूमध्ये तो भाव कमी आहे का अधिक आहे याबद्दलची तुलना असते लिहा जेव्हा दोन नामे जेव्हा दोन नामे
कॉमा सर्वनामे किंवा कृती यातील गुणधर्माबद्दल गुणधर्माबद्दल तुलना करायची असते त्यावेळी हा त्यावेळी कॉम्परेटिव्ह डिग्री डिग्रीचा उपयोग करतात. एखादी विशिष्ट व्यक्ती किंवा एखादा विशिष्ट गुण एखाद्या वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये एखादा विशिष्ट गुण एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा वस्तूमध्ये दुसऱ्या एखाद्या व्यक्ती किंवा वस्तू पेक्षा कमी किंवा अधिक आहे ते सांगण्यासाठी कॉम्परेटिव डिग्रीचा उपयोग करतात. एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूमध्ये अशा प्रकारचा गुण कमी किंवा अधिक आहे सांगण्यासाठी. बघा डबलदा जेव्हा दोन नाम सर्वनाम किंवा कृती यातील गुणधर्माबद्दल तुलना करायची आहे त्यावेळी कॉम्परेटिव्ह डिग्रीचा उपयोग करतात. आणि पुढे आणखी बघा एखादा विशिष्ट गुण एखाद्या वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये दुसऱ्या एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूपेक्षा कमी किंवा अधिक आहे हे सांगण्यासाठी कॉम्परेटिव्ह डिग्रीचा उपयोग करत असतात किंवा करायचा आहे. तर मग विशेषण वैशिष्ट्य काय त्या कॉम्परेटिव्ह डिग्रीची किंवा याबद्दल जर समजा कॉम्परेटिव्ह डिग्री ओळखायची असेल तर ती ओळखायची कशी याबद्दल आता माहिती घेऊयात. त्यासाठी जी वैशिष्ट्ये कॉम्परेटिव्ह डिग्री जर ओळखायची असेल तर त्याची वैशिष्ट्य काय आहे ते अभ्यासूयात. पहा आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय केलं होतं विशेषणाच्या मूळ रूपाला एस डॅश एस किंवा नॉट सो डॅश एस मध्ये बंदिस्त केलं होतं. पण या ठिकाणी मात्र जे विशेषण असतं त्या विशेषणाला ई आर लागत असतो ई आर हा प्रत्यय लागत असतो किंवा ते विशेषण जर ई आर लागत नसेल तर त्याच्या अगोदर मोर असं शब्द लागतो आणि त्याच्यानंतर द्यान हा समजदर्शक शब्द लागत असतो. लिहा पहिले वैशिष्ट्य अगोदर विशेषणाला ईआर किंवा ईआर अप्रत्यय लागतो. किंवा विशेषणाच्या अगोदर मोर मोर हा शब्द असतो हे एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर दुसरे एक वैशिष्ट्य पहा जो ई आर प्रत्यय लागला आहे त्यानंतर दुसरे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे
जे विशेषण असतं कॉम्पिटेटिव्ह डिग्रीमध्ये त्याच्यानंतर द्यायला लागत असतं. वाक्यातील विशेषणानंतर दॅन दॅन हा शब्द लागतो. कोणता शब्द लागतो? दॅन हा शब्द. लक्षात ठेवा, बघा आपण पहिला वैशिष्ट्य काय लिहिलं आहे, जे विशेषण असं त्या विशेषणाच्या नंतर ई आर हा प्रत्यय लागत असतो किंवा विशेषणाच्या अगोदर मोर हा शब्द असतो. तर कॉम्पिटेटिव्ह दुसरं वैशिष्ट्य आहे, कॉम्पिटेटिव्ह डिग्रीच्या वाक्यातील जे विशेषण आहे त्या विशेषणाच्या नंतर दॅन दॅन हा शब्द लागत असतो. अशा प्रकारचे जर वैशिष्ट्य आपल्याला एखाद्या सेंटेन्समध्ये आढळले असतील तर ते सेंटेन्स या कॉम्पिटेटिव्ह डिग्रीचं आहे असं समजायचं. त्यानंतर आता डिग्रीचा तिसरा जो प्रकार आहे तो अभ्यासूया, तो म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीची व्याख्या, त्याची वैशिष्ट्य काय आहे याचा अभ्यास आपण करूया. सुपरलेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय याचा अभ्यास करूया. हा डिग्रीचा तिसरा प्रकार सुपरलेटिव्ह डिग्री. यालाच मराठीमध्ये तमोभाव असे म्हणतात. तमोभाव मराठीमध्ये याला तमोभाव असं म्हणतात. तर मग या डिग्रीची व्याख्या आणि त्याबद्दलची माहिती घेऊयात. लिहा, जेव्हा दोन पेक्षा अधिक नाम किंवा सर्वनाम यांची तुलना करून त्यातील संबंधित एकच नाम किंवा सर्वनाम सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवायचे असेल तर सुपरलेटिव्ह डिग्री डिग्रीबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर काय सांगितलेलं आहे, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक नाम असतील किंवा सर्वनाम यांची तुलना करून त्यातील संबंधित एकच नाम किंवा सर्वनाम सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवायचे असेल तर सुपरलेटिव्ह डिग्रीचा उपयोग करतात. मग आता ही डिग्री जी आहे कशा प्रकारे ओळखतात किंवा याचं वैशिष्ट्य काय आहे याचा आपण अभ्यास करूयात. सुपरलेटिव्ह डिग्री कशा प्रकारे ओळखली जाते याचा एक सेंटेन्स सुद्धा आपण बघूयात. पहा, फॉर एक्झाम्पल, रवी इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. रवी इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. आता पहा या ठिकाणी काय केलं आहे, रवी हा रवी हे जे नाव आहे त्या रवीची तुलना क्लासमधील इतर जी काही मुलं आहेत
त्या मुलांशी केलेली आहे. जरवी हा सर्व मुलांपेक्षा कसा आहे, सर्वश्रेष्ठ आहे, उंचीच्या बाबत सर्वात अधिक आहे हे सांगायचं असेल. तसंच मग एखादं नाम इतर नामापेक्षा, इतर दोन किंवा दोनपेक्षा अधिक नसणारे जे नाम आहेत त्यांच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ कसं आहे ते जर सांगायचं असेल तर त्यासाठी या सुपरलेटिव्ह डिग्रीचा उपयोग करत असतात. तर यावरून आपल्या वैशिष्ट्य सुद्धा ठरवत आहेत. बघा वैशिष्ट्य काय असेल, पहिलं वैशिष्ट्य असणार आहे जे विशेषण आहे त्या विशेषणाच्या अगोदर द द हे प्रिपोजिशन सॉरी द हे आर्टिकल वापरलं जातं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य विशेषणाला ई एस टी हा प्रत्यय लागतो. आणि जर द किंवा ई एस टी प्रत्यय लागत नसेल, ई एस टी प्रत्यय जर एखाद्या विशेषणाला लागला नाही तर द च्या नंतर म्हणजे विशेषणाच्या अगोदर मोस्ट हा प्रत्यय लागत असतो. तर लिहूयात वैशिष्ट्य मग काय आहे. सुपरलेटिव्ह डिग्री कशा प्रकारे ओळखतात त्याचं वैशिष्ट्य लिहा. सुपरलेटिव्ह डिग्री ओळखायचे वैशिष्ट्य डिग्री कशा प्रकारे ओळखतात तर त्याचं वैशिष्ट्य बघा, लिहून घ्या की महत्त्वाचं आहे की जर तुम्हाला लक्षात ठेवलं की खूप उपयोग पडणार आहे. विशेषणाच्या पूर्वी, विशेषणाच्या पूर्वी द हे आर्टिकल वापरतात, द हे आर्टिकल वापरतात. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य काय आहे, आपण पाहिलं होतं विशेषणाला, विशेषणाला ई एस टी, ई एस टी प्रत्यय लावतात, ई एस टी प्रत्यय लावतात. किंवा किंवा ई एस टी हा जर प्रत्यय लागला नाही तर मग त्या ठिकाणी जे विशेषण आहे त्या विशेषणाच्या पूर्वी मोस्ट हे प्रत्यय लागतात, म्हणजे मोस्ट हा शब्द वापरतात. किंवा विशेषणापूर्वी, विशेषणाच्या पूर्वी मोस्ट एम ओ एस टी मोस्ट हा शब्द लावतो. दोनही वैशिष्ट्य या सुपरलेटिव्ह डिग्रीबद्दलची आहेत. सुपरलेटिव्ह डिग्री जी आहे ती खूप म्हणजे अशा प्रकारे आपण ओळखू शकतो या विशेषणांचा अभ्यास करून किंवा विशेषणे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवून. तर अशा प्रकारे जर विशेषण जर लक्षात ठेवली किंवा टोकताळा जे वैशिष्ट्य आहेत प्रत्येकाचे, दोन दोन वैशिष्ट्य जर आपण लक्षात ठेवली तर कोणत्याही डिग्रीचं वाक्य जर दिलं तर तुम्हाला ओळखणं ओळखता येईल. कारण की अगोदर वाक्य आपला कोणत्या डिग्रीचं आहे हे ओळखावं लागतं आणि वाक्य ओळखल्यानंतरच दुसऱ्या डिग्रीमध्ये आपला वाक्य करायचं आहे. त्यासाठी जे डिग्री आहे या डिग्रीचे महत्त्वाचे नियम आहेत. तर मग याचा अभ्यास आपण आता करूयात की याच्यामध्ये सुद्धा काय काय आहे. दोन प्रकार डिग्री वाक्य होतात डिग्रीचे. जसं की पहा, जर दोनच व्यक्तीमध्ये तुलना जर दिली असेल, फक्त दोन व्यक्तीमध्ये तुलना दिली असेल तर ते डिग्रीचं वाक्य जे आहे फक्त दोनच प्रकारामध्ये बदलता येतं. जसे की समजा दोन व्यक्ती असतील, दोन वस्तू असतील किंवा दोन गुणधर्म असतील, दोनच आहेत तर त्यावेळेस पॉझिटिव्ह डिग्रीमधून कॉम्पिटेटिव्हमध्ये करता येतात आणि कॉम्पिटेटिव्ह डिग्रीमधून पॉझिटिव्हमध्ये. त्याचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य होत नाही. मग जर दोनपेक्षा अधिक एका कर्त्याची तुलना किंवा एखाद्या नामाची तुलना जर दोनपेक्षा एकाची तुलना अनेकांशी जर केली असेल तर अशा वेळेस मात्र त्याचं रूपांतर तीनही प्रकारामध्ये केलं जातं. याचा सुद्धा आपण अभ्यास करूयात. तर त्यापूर्वी आपण जे या ठिकाणी हे आहेत किती प्रकारे होते डिग्री त्याचा अभ्यास करू. तर त्यापूर्वी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती पाहिजे विशेषणाचे रूप. विशेषणाचे रूप जे आहे, कोणते रूप आहे विशेषणाचं आणि त्याचं रूपांतर म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये ते विशेषण कधी वापरलं जातं, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कधी वापरलं जातं आणि कॉम्पिटेटिव्ह डिग्रीमध्ये सुद्धा कधी वापरतात किंवा त्याचं रूप काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. विशेषणाचं पहिलं पॉझिटिव्ह डिग्रीमधील रूप, कॉम्पिटेटिव्ह डिग्रीमधील रूप आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमधील रूप सुद्धा. त्यासाठी आपण अगोदर विशेषणाचे तीन रूप जे आहेत त्यांचा अभ्यास करूयात, जेणेकरून आपल्याला म्हणजे डिग्रीमधून
डिग्री बदल करत असताना त्याचा फायदा होईल, तर त्यासाठी तीन चार करायचे आहेत. पीडी, पीडी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री. त्यानंतर सीडी, सीडी म्हणजे कॉम्पिटेटिव्ह डिग्री. आणि एसडी, एसडी म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. हे काय आहेत? तर जे विशेषण दिले आहेत त्या विशेषणाचं विशेषण विशेषणाचे रूप आहे ते, त्याचा बदल कशा प्रकारे होतो हे आपला या ठिकाणी चार्टच्या माध्यमातून लक्षात ठेवायचे. या ठिकाणी आता आपण महत्त्वाचे काही विशेषण घेऊयात. जसं की पहा, टॉल, टॉल हे जे विशेषण आहे हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वापरलं जातं आणि त्याचं कॉम्पिटेटिव्ह डिग्रीमध्ये काय रूपांतर होईल, टॉलर असं होतं त्याचं. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये टॉलेस्ट, टॉल, टॉलर, टॉलेस्ट अशा प्रकारे आपल्याला लक्षात सुद्धा ठेवायचं आहे. त्यानंतर क्लेवर, क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट. बऱ्याचशा पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला हे विशेषणाचे पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म, कॉम्पिटेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कशा प्रकारे रूपांतर होतं किंवा त्याचे फॉर्म्स काय आहेत हे सुद्धा माहिती आहे किंवा दिलेलं आहे. पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी रिव्हिजन या ठिकाणी करूयात. महत्त्वाचे फक्त काही आपण या ठिकाणी नमुना म्हणून विशेषणाचे रूप घेऊयात. त्यानंतर बाकीचे जे दुसरे काही आहेत त्याचा अभ्यास तुम्ही वैयक्तिक करायचा आहे. तर मग आता बघा, टॉल, टॉलर, टॉलेस्ट, क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट. त्यानंतर बिग, बिग, बिग म्हणजे मोठा, बिगर, बिगेस्ट, बिग, बिगर, बिगेस्ट. आता या ठिकाणी पहा, हे हा जो विशेषण आहे या ठिकाणी या विशेषणाच्या नंतर इयर लागलेला आहे, पण इथं या शब्दाचं रिपिटेशन झालं म्हणजे डबल शब्द आलेला आहे. हे डबल का आलेला आहे शब्द याचा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर का बघा, मी सांगतो या ठिकाणी लक्ष द्या. जे जो या ठिकाणी विशेषण आहे बिग, या बिग या विशेषणाच्या शेवटचं अक्षर म्हणजे जी हे कॉन्सोनंट आहे म्हणजेच व्यंजन आहे. आणि व्यंजनाच्या अगोदर हा आय म्हणजे स्वर आहे. जर व्यंजना एखाद्या विशेषणाचं शेवटचं अक्षर व्यंजन असेल आणि त्याच्या अगोदर जर स्वर असेल तर त्या विशेषणाचं कॉम्पिटेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये होत असताना शेवटचं अक्षर आहे त्याचं डबल घ्यायचं आहे, म्हणजे त्याचं रिपिटेशन होतं, तेच अक्षर एकदा पुन्हा घ्यायचं आहे. पहा, बिग, बिगच्या अगोदर आय आहे, आय वॉवेल आहे म्हणजे व्यंजन आहे, सॉरी आय हे स्वर आहे. आणि जीचं म्हणून काय केलं या ठिकाणी डबल घेत आहे, बिगर आणि बिगेस्ट अशा प्रकारे. त्यानंतर पुढं स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट. तसंच त्यापुढं असे भरपूर एक्झाम्पल आहेत, ग्रेट, ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट, ग्रेट आहे, ग्रेटर, ग्रेटेस्ट. त्यानंतर थिन, एच आय एन थिन, थिनर, थिनेस्ट. या ठिकाणी सुद्धा शेवटचं अक्षर व्यंजन आहे, त्याच्या अगोदर स्वर आहे, म्हणून या ठिकाणी एन डबल घेतलं आहे, थिन, थिनर, थिनेस्ट. त्यानंतर पुढं स्वीट, स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट, स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. त्यापुढचं विशेषण आहे इझी, इझी. आता या ठिकाणी पहा, इझी हे जे विशेषण आहे याच्या शेवटी वाय आहे, वाय आहे, वाय निघून जातं कॉम्पिटेटिव्ह डिग्री होत असताना, आणि या ठिकाणी वायचं आय होतं इझियर, या ठिकाणी इझिएस्ट, इझी, इझियर, इझिएस्ट. हे बदल झाले. त्यापुढं त्यानंतर वेगळ्या प्रकारे आणखी काही विशेषण होतात, त्यांचे बदल काय होतात याचा अभ्यास आपण आता करूया. त्यापुढे आहे पहा, वेगळ्या प्रकारे आता काही तर विशेषण जे आहेत त्यांचं
अनियमित बदल होत असतात, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री मध्ये वेगळं रूप असतं, कॉम्परेटिव्ह डिग्री मध्ये वेगळं असतं, सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये सुद्धा वेगळं असतं. जसं की आता पहा गुड, जी डबल ओ डी गुड, त्याचं कॉम्परेटिव्ह डिग्री मध्ये बेटर असं होतं, गुड बेटर, आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये त्याचं बेस्ट, अशा प्रकारे बदल होतो. गुड बेटर बेस्ट तशाच प्रकारे आणखी काही वेगळे रूप आहेत. पहा वेल, वेल जरी असेल तुम्हाला दिलेलं डिग्री पॉझिटिव्ह डिग्री मध्ये, त्याचं वेलचं बेटर असं होतं. आणि त्याचं जर आपण सुपरलेटिव्ह डिग्री केलं तर त्याचं सुद्धा बेस्ट असेल. पहा गुड आणि वेल दोन्ही जे विशेषण आहेत, त्याचं कॉम्परेटिव्ह डिग्री दोन्हीचं बेटर होतं, आणि एस डी म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये मात्र बेस्ट असं विशेषणाचं फॉर्म होतो. त्यानंतर बॅड, बी ए डी बॅड, बॅड म्हणजे वाईट, याचं जर सी डी पाहिलं तर डब्ल्यू ओ आर एस सी वर्स असं होतं, आणि एस डी वर्स्ट, बॅड वर्स्ट वर्स्ट. नेक्स्ट पहा मेनी, मेनी सी डी मध्ये त्याचं मच असं होतं, मेनी मच, आणि एस टी मध्ये मोस्ट, मेनी मच मोस्ट. नेक्स्ट पहा ओल्ड, ओल्ड असं दिलं असेल तर ओल्डर आणि ओल्डेस्ट, ओल्ड ओल्डर ओल्डेस्ट. तशाच प्रकारे ओल्ड एल्डर एल्डेस्ट, ये ओल्ड एल्डर एल्डेस्ट. त्यानंतर मच, मेनी आणि मच या दोन्हीचे जरी पॉझिटिव्ह डिग्री मध्ये वेगळे रूप असले तरी कॉम्परेटिव्ह आणि एस डी मध्ये सेम आहे. पहा मच मोर आणि मोस्ट, मच मोर मोस्ट. तसं तशाच प्रकारे लिटल असं जर असेल, लिटल, लिटलचं बदल होतो लेस, एल ई डब्ल्यू एस लेस, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये लिस्ट असं होतं लिस्ट. तशाच प्रकारे लेट, लॅटर आणि लास्ट, असे हे काही वेगळ्या प्रकारे होणारे सुद्धा विशेषण आहेत. जसं की बघा गुडचं बेटर बेस्ट झालं, वेलचं बेटर बेस्ट, बॅड वर्स वर्स, मेनी मच मोर मोस्ट, ओल्ड ओल्डर ओल्डेस्ट, ओल्ड एल्डर एल्डेस्ट, मच मोर मोस्ट, लिटल लेस लिस्ट, लेट लॅटर लेटेस्ट लास्ट, सॉरी. तर अशाच प्रकारे आणखी काही विशेषण आहेत ज्यांचे की बदल वेगळ्या प्रकारे होतात, त्याचा अभ्यास आपण आता करूया. कारण हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर हे विशेषणाचे रूपात तुम्हाला माहिती असेल, विशेषणामध्ये काय बदल होतो, तरच आपल्याला एखादं सेंटेन्स दिलं असेल तर ते सेंटेन्स आपल्याला एस टी मधून कोणत्याही प्रकारामध्ये बदलता येईल. त्यासाठी हे आपल्याला फॉर्म्स माहिती असणं गरजेचं आहे. तर पहा आता जर समजा एखाद्या विशेषण दिलेलं आहे तर त्या विशेषणाचा विचार करत असताना त्याच्यामध्ये तीन किंवा तीनपेक्षा जर आघात जास्त होत असतील तर त्या विशेषणाच्या अगोदर सी डी मध्ये त्याच्या अगोदर म्हणजे त्या विशेषणाला ई आर कृत्य लागत नाही किंवा ई एस टी पण लागत नाही. मग अशा विशेषणाचा बदल काय करावा लागतो, ज्यावेळेस आता समजा त्याच्या अगोदर मोर किंवा मोस्ट लावा, ब्युटिफुल हे विशेषण आहे ब्युटिफुल, तर हे जे विशेषण आहे ब्युटिफुल ज्यामध्ये दोन तीन किंवा तीनपेक्षा जास्त आघात आहे, मग विशेषणाला ब्युटिफुल या विशेषणाला त्याचं कॉम्परेटिव्ह डिग्री करत असताना ब्युटिफुलर असं जर केलं तर ते चूक आहे. मग म्हणून त्याच्या अगोदर काय करायचं असतं, मोर हा शब्द लिहायचा असतो मोर. आणि तसंच जशा प्रकारे सी डी मध्ये झालं आहे तशाच प्रकारे एस डी मध्ये सुद्धा मोस्ट असं लावायचे. मग काय होईल बदल बघा, ब्युटिफुल या शब्दाचं सी डी मध्ये म्हणजे कॉम्परेटिव्ह डिग्री मध्ये काय मोर ब्युटिफुल आणि एस डी मध्ये मोस्ट ब्युटिफुल, असे काही विशेषणाचे वेगळ्या प्रकारचे रूप आहेत, विशेषण आहेत, ते सुद्धा आपल्याला कोणते आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. तर मग पहा फेथफुल, फेथफुल मोर फेथफुल, फेथफुल मोर फेथफुल आणि मोस्ट फेथफुल, मोस्ट फेथफुल. त्यानंतर हॉट,
अशा प्रकारे हे सुद्धा काय रूप आहेत, हॉट हॉटर हॉटेस्ट, हॉटर हॉटेस्ट हे सुद्धा विशेषणाचं रूप आहे. त्यानंतर आणखी काही वेगळे विशेषणाचे रूप आहेत त्याचं ते सुद्धा पाहूयात. पा स्लोली जर विशेषण असेल स्लोली स्लोली मोर स्लोली मोर स्लोली आणि सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट स्लोली मोर स्लोली मोस्ट स्लोली स्लोली. नंतर लाऊडली मोर लाऊडली मोस्ट लाऊडली मोर लाऊडली मोस्ट लाऊडली. त्यानंतर यंग यंगर आणि यंगेस्ट हे असे विशेषणाचे जे रूप आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे होतात. पहा मोर मोरचं काय होतं, मोर ब्युटिफुल मोर ब्युटिफुल मोस्ट ब्युटिफुल, फेथफुल मोर फेथफुल मोस्ट फेथफुल आणि स्लोली मोर स्लोली मोस्ट स्लोली असे सुद्धा काही विशेषणाचे वेगळ्या प्रकारे होणारे रूप आहेत. त्यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. आपण आता ही सर्व जी काही माहिती आहे ती डिग्रीची माहिती घेतली आहे. आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री बद्दल माहिती झाली, कॉम्पिटेटिव्ह डिग्री बद्दल झालेली आणि सुपरलेटिव्ह डिग्री बद्दल. म्हणजे एखादं कोणतंही जर सेंटेन्स तुम्हाला ओळखायला दिलं तर ते कोणत्या डिग्रीचं आहे हे आपण ओळखू शकतो. पण जर आपल्याला अशाच प्रकारे समजा एखादं वाक्य दिलं आहे, आता ते पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वाक्य दिलेलं आहे, त्याचं जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह डिग्रीमध्ये सांगितलं बदल करायचा, मग तो बदल कसा करायचा, किंवा सी डीचं वाक्य आहे ते एस डीमध्ये सांगितलं आहे, किंवा एस डीचं वाक्य सी डीमध्ये सांगितलं, किंवा पी डीमध्ये सांगितलं, किंवा पी डीचं वाक्य एच डीमध्ये, असं जर एकमेकामध्ये जर बदल करायला सांगितला तर त्यासाठी आपल्याला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे जर पाहायचं असेल तर यानंतर जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तर त्यासाठी जर अशाच प्रकारचं तुम्हाला या डिग्रीचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत याला शेअर करा, लाईक्स करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्ससुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.